पाटणबोरी या गावाची लोकसंख्या 12,000 वरती असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्या अनुषंगाने आमचे जिल्हा प्रतिनिधी सचिन पत्रकार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र पाटणबोरी येथे डॉक्टरांच्या रिक्त जागेचा प्रश्न बातमीच्या माध्यमातून प्रश्न प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करून याबाबतचा पाठपुरावा त्यांनी वरिष्ठाकडे केला. याचे फलित म्हणूनच प्रशासनाच्या वतीने पाटणबोरी येथे हे 2 वैद्यकीय अधिकारी तिला संमती देण्यात आली. MCN न्यूज वरती पाटणबोरी येथील रिक्त जागेच्या समस्येमुळे नागरिकांचे आरोग्य किती धोक्यात आहे ही बातमी प्रसारित होतात. या बातमीची दखल येथील जिल्हा परिषद सदस्य माजी बांधकाम व अर्थ सभापती गजानन बेच किंवा यांनी घेऊन त्यांनी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांमार्फत या ठिकाणी तात्काळ तात्पुरत्या स्वरूपात का होईना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी करून त्यांना त्वरित नियुक्ती करून घेतले. अशा कार्यक्षम नेत्यांचे सुद्धा कौतुक करावे तेवढे कमीच. सर्वच राजकीय नेत्यांनी आपल्या मायबाप जनतेसाठी त्वरित पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावल्यास निवडणूक काळात पैसे खर्च करण्याची वेळ येणार नाही असा आदर्श त्यांनी समाजासमोर निर्माण केला. त्यांच्या या कार्याबद्दल सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. MCN न्यूज करता सचिन पत्रकार यवतमाळ. हा नमस्कार, मी रमेश गटलेवार. MCN चॅनलचा मी धन्यवाद करतो की इथं प्राथमिक आरोग्य दवाखान्यामध्ये काही दिवसापासून इथं डॉक्टरांची व्यवस्था नव्हती, तरी त्यांनी समोर सूचना करून इथं डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली. त्याच्याबद्दल मी त्या MCN चॅनलचा धन्यवाद करतो. आणि इथं अजून एक सूचना अशी आहे की इथं 6 महिन्यापासून ॲम्ब्युलन्स नुसतं उभी आहे आणि त्यांच्यासाठी गरीब लोकांचा काही फायदा नाही होत आहे. त्याच्यामुळे मी त्यांना मी नम्र विनंती करतो ह्या दवाखान्याला की बाई एक डॉक्टरांची व्यवस्था करण्यात यावी की समोर जाऊन त्या गरीब लोकांना काहीतरी फायदा व्हायला पाहिजे या ॲम्ब्युलन्सचा. आणि बऱ्याचशे दिवसापासून 11 वर्षापासून मी पाहत आहो इथं. मी त्यांना असं नम्र विनंती मी त्यांना सूचना करतो की इथं डॉक्टरांची व्यवस्था करण्यात यावी. आणि MCN चॅनलचा मी धन्यवाद करतो.